मुंबई महापालिकेत घोटाळ्यातील आरोपी असलेल्या वादग्रस्त कंत्राटदारांनाच पुन्हा कंत्राट देण्याचा कारनामा मुंबई महापालिकेने केला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जय कुमार आणि RPS या घोटाळ्याचे गुन्हे दाखल असलेल्या कंत्राटदारांनाच पुन्हा पुलाच्या बांधकामाची कंत्राटं देण्यात आली आहेत. या निर्णयाचा विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. हँकॉक ब्रिज, वर्सोवा, धारावी आणि विक्रोळीच्या मोठ्या ब्रिजचं कंत्राट या वादग्रस्त कंत्राटदारांना देण्यात आलंय, त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्या घोटाळ्यामध्ये जे 350 कोटी रुपयाचा घोटाळा करण्यात आलेला आहे, त्या घोटाळ्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टर दोषित आहे, ज्यांच्यावर FIR टाकण्यात आलेली आहे, त्याची इन्क्वायरी चालू आहे, आणि हे असताना त्याच कॉन्ट्रॅक्टरला परत एकदा कॉन्ट्रॅक्ट देण्याचा जो प्रयत्न केला आहे, आणि भारतीय जनता पक्ष जे बाहेर बोंबाबोंब करते की रस्ते घोटाळे मी बाहेर पाडले, 350-400 कोटी रुपयाचा घोटाळा, त्याच कॉन्ट्रॅक्टरला परत 400 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाने आज हात मिळवलेला आहे. रस्त्याच्या बांधकामामध्ये जे कंत्राटदार दोषी आढळलेले आहेत त्यांच्या विरोधात स्वतः प्रशासनाने तक्रार केलेली आहे, FIR लॉन्च केलेला आहे. पण असं असताना देखील अशाच कंत्राटदारांना पुन्हा पुलाचे देखील कंत्राट देण्यात येत आहे, मुळात हे चुकीचं गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाची आणि सत्ताधारी पक्षाची मानसिकताच नाही आहे की ह्यांना कुठे म्हणजे ह्यांना कुठेतरी दंड व्हावा. भाजप आणि शिवसेना या दोघांची ही इथे सभागृहामध्ये दिखाऊ स्वरूपाचा विरोध करायचा, पण मुळात मात्र त्यांचं ठरलेलं आहे की हा प्रस्ताव पास करून द्यायचा. आणि अशाच जे ज्यांनी या जनतेच्या पैशाची चोरी केलेली आहे, प्रशासनाला फसवलेलं आहे, अशा लोकांच्या पाठीशीच पुन्हा ठामपणे उभं राहायचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.